उसाच्या दरावरून शेतकरी संघटनाविरुद्ध सरकार आणि साखर कारखाने असा संघर्ष चिघळण्याची चिन्ह आहेत. उसाला 3500 रुपयांचा पहिला हप्ता मिळावा या मागणीवर शेतकरी संघटना ठाम आहेत, तर उसाच्या भावावरून सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि दुसरीकडे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातच एक वाक्यता नाही. त्यामुळे ऊस दर ठरवण्यासाठी आज घेण्यात आलेल्या ही जी बैठक होती ती निष्फळ ठरली. त्यामुळे ऊस दराचं आंदोलन आता आणखी चिघळण्याचे चिन्ह आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना दरवर्षी ऊस दराचा प्रश्न चिघळायचा. या प्रश्नावरून झालेली हिंसक आंदोलनं महाराष्ट्रानं पाहिली. शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांचा आक्रमकपणाही राज्यानं पाहिला. मात्र 3 वर्षांपूर्वी शेतकरी संघटनाच भाजपबरोबर गेली आणि राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांचा आक्रमकपणा कमी झाला. आता शेतकरी संघटनेतील फुटीनंतर सदाभाऊ खोत सरकारमध्ये तर राजू शेट्टी सरकार विरोधात आहेत. सरकारमधून बाहेर पडल्यानंतर या मुद्द्यावर आता राजू शेट्टी अधिक आक्रमक झाले तर इतर शेतकरी संघटनाही ऊस दरावरून आक्रमक झाल्यात. एफआरपी ही पहिली उचलवणी एकरकमी द्या एवढंच, याच्या पलीकडे सहकार मंत्री काही सांगायला तयार नाहीत. त्यामुळं आजच्या बैठकीमध्ये काही एकमत होऊ शकलेलं नाही. ज्यांनी ज्यांनी मागणी केली त्या मुद्द्यावर ठाम आहोत आणि जोपर्यंत त्याबद्दलचा निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेण्याचा प्रश्नच येतो. हे 3500 घेतल्याशिवाय महाराष्ट्रातले ऊस उत्पादक एक सुद्धा ऊस उत्पादक या कारखानदारांना ऊस देणार नाही. हे उद्यापासून आंदोलन तीव्र होईल. सरकारला जर वाटत असेल पोलिसांच्या बळावर आम्ही हे चिरडून टाकू, तर यांनी आतापर्यंत पुष्कळ वेळा आम्ही दाखवून दिली आमची ताकद. पोलीस हे आम्हाला रोखू शकत नाहीत. आम्ही 3500 आत ऊस देणार नाही म्हणजे नाही. ऊस दर ठरवण्यासाठी सरकारनं घेतलेल्या बैठकीतही हे शेतकरी नेते आक्रमक होते, तर दुसरीकडे सरकारमधील मंत्र्यांमध्येच ऊस दरावरून एक वाक्यता नसल्याचं उघड झालंय. एकीकडे सहकार मंत्री सुभाष देशमुख साखर कारखान्यांची बाजू घेत उसाला एफआरपी पेक्षा जास्त रक्कम देताना अडचणी येतात. शेतकरी संघटनांनी व्यवहार्य मागणी करायला हवी असं सांगतायत. तर दुसरीकडे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ऊस दराबाबत आंदोलनं होण्यापूर्वीच सरकारनं चर्चा केली. उसाला 3400 ते 3500 दर देण्याची शेतकरी संघटनांची मागणी आहे. सरकारची ही तशीच भूमिका आहे असा दावा करत सहकार मंत्र्यांच्या विपरीत भूमिका घेतली. शेवटी साखरेचे भाव, मुलाशीचे भाव असतील, बग्याचे भाव असतील, ह्या सगळ्याच्या गोष्टीचा भावाचा विचार. उलट त्यांना मी म्हटलं की आपण सगळी पारदर्शकता आणण्यासाठी, तुम्हाला जे मनामध्ये शंका आहे की बाबा चुकीचं काम करतात वगैरे, ठीक आहे, पण त्याच्यात पारदर्शकता आणण्यासाठी जे काय करावं लागतं ते आपण नक्की करू. मला निश्चित खात्री आहे की त्या त्या विभागामध्ये साखर कारखाने आणि शेतकरी बसून तिथं मार्ग काढतील. जिल्हाधिकारी हे सुद्धा बैठका घेतील आणि निश्चितपणानं यावर्षीच्या ऊस दरावरती योग्य तो तोडगा निघेल आणि सरकारची तशी भूमिका आहे आणि त्या दृष्टीनं सरकारनं पहिलं पाऊल सकारात्मक टाकलेलं आहे. सत्तेत असताना वेगळी भूमिका आणि सत्तेवर आल्यानंतर वेगळी भूमिका हा अनुभव शेतकऱ्यांनी आतापर्यंत अनेकदा घेतलाय. त्यामुळे सरकारमध्ये नसताना आक्रमक असलेले सदाभाऊ खोत आता हा प्रश्न चर्चेने सोडवू इच्छित आहेत. सरकारनं ऊस दर ठरवण्यासाठी आता 8 नोव्हेंबरला बैठक बोलावली आहे, मात्र तोपर्यंत शेतकरी संघटना या विषयावरील आंदोलन अधिक तीव्र करत सरकारबरोबर साखर कारखान्यांचीही अडचण करणार आहेत. अमित जोशीसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई.